शिरपूर तालुक्यातील सावर्दे येथे घरातच बनावट नोटा छापण्याचा उद्योग करणाऱ्या दोघांवर शिरपूर शहर पोलिसांनी काल छापेमारी करत कारवाई केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी एकूण 458 बनावट 500 रुपयांच्या नोटा आणि छपाईचे साहित्य ही जप्त केले आहे। याबाबत शिरपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकेश पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 6 रोजी दुपारी 4:30 ते रात्री 8:30 वाजेच्या दरम्यान सावर्दे गावात राहणाऱ्या धनंजय दिलीप सिरसाट उर्फ कोळी यांच्या घरावर पोलिसांनी छापा मारला आहे। तेव्हा धनंजय कोळी व मुकेश प्रल्हाद कोळी यांनी संगतमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी भारतीय चलनातील नोटांसारख्या दिसणाऱ्या हुबेहूब 500 रुपये दराच्या बनावट चलनी नोटा तयार करीत असल्याचं आढळून आलं आहे। या ठिकाणी एकूण 2,29,000 रुपये किमतीचे चलन आणि नोटा छापण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे। या प्रकरणी धनंजय कोळी व मुकेश प्रल्हाद कोळी दोघे राहणार सावर्दे यांच्या विरोधात 489 अ क आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर दोघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण भारे करीत आहेत। प्रतिनिधी राजकुमार जैन, माझा महाराष्ट्र न्यूज, शिरपूर।